नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो घटक मुख्य परीक्षेची पहिली आन्सर की आलेली आहे आणि त्यामध्ये मुलांनी मला असे काही प्रश्न पाठवलेले आहे की ज्यांची उत्तरं त्यांना डाऊटफुल वाटत आहे तर आपण त्याच प्रश्नांवर चर्चा करणार आहोत ते उत्तर योग्य आहे की नाही ते बघणार आहोत आणि कोणता प्रश्न चेंज होऊ शकतो कशाच उत्तर म्हणजे कोणत्या प्रश्नाचं उत्तर चेंज होऊ शकतं काय होणार आहे नेमकं आपल्याला रेफरन्स कोणते द्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपण राज्यसेवेसाठी विजेता बॅच सुरू केलेली आहे आणि कंबाईनसाठी यशस्वी बॅच सुरू केलेली आहे ही बॅच फक्त प्रीसाठी आहे आणि ही मेनसाठी आहे तर तुम्हाला बॅच विषयी जर माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा आणि तुम्हाला तिथे सविस्तरपणे बॅचची माहिती दिली जाईल बघा मित्रांनो जी काही सेकंड आन की येईल त्यामध्ये कोणकोणते प्रश्नांची उत्तरं चेंज होऊ शकतात किंवा नेमकं काय का होऊ शकतं हे आता आपण जाणून घेणार आहोत तरी तर जो काही सेकंड पेपर होता या सेकंड पेपरमध्ये एक प्रश्न होता भारतात दूरसंचार क्षेत्रामध्ये सर्वात प्रथम फाय जी सेवा कोणत्या कंपनीने सुरू केली तर भारतात सर्वात पहिले जी फाय जी सेवा सुरू केलेली आहे ती एअरटेलने सुरू केली त्यानंतर जिओने सुरू केलेली आहे ठीक आहे मग आपण जर इथं बघितलं तर भारतात दूरसंचार क्षेत्रात सर्वात प्रथम फाय जी सेवा कोणत्या कंपन्यांनी सुरू केली आहे आपल्याला कोणते तरी दोन ऑप्शननी उडायचे तर मग आपल्याला ए आणि बी म्हणजे पर्याय क्रमांक एक हेच उत्तर द्यावं लागेल आता आयोगाने काय दिलेलं आहे तर जिओ आणि बी एस एन एल हे आयोगाने उत्तर दिलेलं आहे म्हणजे आयोगाचं उत्तर असणारे बी आणि डी हे आयोगाचं उत्तर आहे पण हे प्रश्न चेंज होऊ शकतो कारण तुम्ही इथं जर बघितलं तर जे काही मिनिस्टर आहेत तर त्यांनीच सांगितलेलं आहे की जी काही बी एस ची फायव जी सेवा आहे ती दोन हजार चोवीस मध्ये सुरू होईल आणि साधारणतः दोन हजार चोवीसच्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये सुरू होईल ठीक आहे बरोबर जर आपण बघितलं तर जेव्हा फाय जी सेवेचं उद्घाटन झालं एक ऑक्टोबर दोन हजार बावीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यानंतर लगेच काही दिवसामध्ये एअरटेलने ही सेवा द्यायला सुरू केलं आणि त्यानंतर जिओने ही सेवा देणं सुरू केलेलं आहे तर सध्या भारतीय एअरटेल आणि जिओ ही सेवा देत आहे फाय जीची जी सेवा त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक एक असेल आणि हे हा प्रश्नचं उत्तर चेंज होऊ शकतं ठीक आहे तुम्हाला व्यवस्थितपणे रेफरन्स द्यायला काही हरकत नाही हे जे मिनिस्टरचं जे वक्तव्य वगैरे आहे किंवा आता बीएसएनएलचं फायदे अस्तित्वातच नाहीये तर हे तुम्ही प्रूफ देऊ शकता आणि हा क्वेश्चन शंभर टक्के चेंज होईल ठीक आहे यानंतर पुढे जाऊया बघा आता काही मुलांचं म्हणणं काय होतं मी बरंच युट्यूबवर सुद्धा व्हिडिओ बघितले तर काही जणांचं म्हणणं होतं की हा क्वेश्चन चेंज होईल की दोन हजार सोळामध्ये सिक्कीम हे राज्य भारतातील पहिलं शंभर टक्के सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आलं त्यानुसार एकूण किती क्षेत्र सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आलं तर काही जणांचं म्हणणं आहे की एक लाख ऐंशी हजार एकर हे एवढं क्षेत्र सेंद्रिय क्षेत्र म्हणून प्रमाणित करण्यात आलं तर याचं सिंपल आयोगाने जे उत्तर दिलं तेच उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक चार याचा रेफरन्स सुद्धा सांगतो मी तुम्हाला इयत्ता बारावीचं पर्यावरणचं पुस्तक आहे आणि त्या पर्यावरणाच्या पुस्तकाचं पुस्तका पेज नंबर एकोणचाळीसवर हा इथं तुम्हाला एक चार्ट बघायला मिळतो किंवा अशा प्रकारे एक कलरमध्ये व्यवस्थितपणे इन्फॉर्मेशन दिलेली एक दोन हजार सोळामध्ये सिक्कीम हे सेंद्रिय शेती करणारं भारतातील पहिलं राज्य बनलं आणि एक लाख नव्वद हजार एकरवर काय केलं जाणार आहे तर एवढं क्षेत्र सेंद्रिय शेती म्हणून सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित करण्यात आलं तर सरळ सरळ ॲज इट इज स्टेट बोर्डची इन्फॉर्मेशन उचललेली आहे आणि हा क्वेश्चन फ्रेम करण्यात आलेला आहे तर हा चेंज होणार नाही तुम्ही उगाच पैसे वायाला घालू नका या क्वेश्चन चेंज करण्यासाठी किंवा उगाच तुम्ही ऑब्जेक्शन घेण्याचा प्रयत्न करू नका या क्वेश्चनवर तर ए, एक उद्देश हा सुद्धा आहे हा व्हिडिओ बनवण्याचा की तुमचे सुद्धा पैसे वाचले पाहिजे उगाच ऑब्जेक्शन घेण्यासाठी पैसे व्हायला घालू नका यानंतर बघा दंड नसलेलं व्यंजन शोधा असं आपल्याला प्रश्न विचारणार मग काही दंड नसलेलं व्यंजन जर आपण बघितलं तर र या व्यंजनाला दंड नाही ठीक आहे र या व्यंजनाला दंड नाही त्यामुळे इथं कष्ट हा शब्द कॅन्सल होणार आणि अल्प हा शब्द कॅन्सल होणार मग आपण जर इथं बघितलं तर र ला काय नाही दंड नाही ठीक आहे मग इथं दोन शब्दामध्ये आपल्याला र बघायला मिळतं इथं ठीक आहे आणि अर्पण मध्ये सुद्धा हा जो रफार आहे तो रच आहे ठीक आहे आता इथं एक महत्वाचा मुद्दा आहे इथं काय विचारलं व्यंजन विचारलेलं आहे व्यंजन कशाला म्हणायचं असतं मित्रांनो ज्याचा अर्थ स्वराशिवाय पूर्ण होत नाही असं असतं व्यंजन आणि व्यंजन नेहमी लंगड असतं ठीक आहे कारण त्याच्यामध्ये शेवटी स्वर मिळवल्यानंतर त्याचा अर्थ पूर्ण होत असतो म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक चार हा निवडावाला गलकारणी आपल्याला व्यंजन निवडायचं सांगितलेलं आहे अक्षर निवडायचं सांगितलेलं नाही र हे अक्षर आहे आणि द रफार जो आहे ते र जे आहे ते व्यंजन आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हेच चा आयोगच उत्तर आहे आणि हेच उत्तर कायम स्वरूपी राहणार आहे ऑब्जेक्शन घेण्याची गरज नाही त्यानंतर मलिनीय शब्दाचा विरुद्ध मलिन शब्दाच्या विरुद्ध शब्दाचा, शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग उपयोग केलेला आहे तर मलीनचा विरुद्ध शब्द आपण काय म्हणू शकतो तर स्वच्छ म्हणू शकतो किंवा आपण याला म्हणू शकतो निर्मळ ठीक आहे निर्मळ तर आयोगाने आता बघा मलींच्या विरुद्धार्थी शब्द हे दोन आहे मलीन म्हणजे मळलेला ठीक आहे घानेडा तर हे शब्द मलींसाठी समानार्थी शब्द आहे तर आपल्याला समानार्थी शब्द विचारला का तर नाही हे दोन पर्याय इथे कॅन्सल झाले तर मलिन काय दो तर मलीनचे विरुद्धार्थी शब्द स्वच्छ किंवा निर्मळ मग इथं दोन वाक्य स्वच्छतेचे पालन करावे आणि निर्मळ अंतकरणाने ती कधीच वागली नाही ठीक आहे तर आयोगाने उत्तर याचं स्वच्छतेचे पालन करावे हे दिलेलं आहे बरेचसे मुलं म्हणतात निर्मळ अंतकरणाने ती कधीच वागली नाही तर हे आपण याला यासाठी ऑब्जेक्शन करू तर यासाठी ऑब्जेक्शन मित्रांनो करू नका कारण हेच उत्तर कायम राहणारे स्वच्छतेचे पालन करावे हे वाक्य जरी बघितलं तर यामध्ये एक पॉझिटिव्ह साईन आपल्याला बघायला मिळतो वाक्यात उपयोग कसा केलेला आहे स्वच्छतेचे पालन करावे ठीक आहे तर अशा प्रकारे आणि निर्मळ अंतकरणाने ती कधीच वागली नाही तर थोडंसं आपल्याला निगेटिव्ह सेन्स आपल्याला वाक्यामधून बघायला मिळतो त्यामुळं आयोगाने जे उत्तर दिलं तेच कायम राहील यामध्ये ऑब्जेक्शन करून काही फायदा नाही जर तुम्हाला करायचं असेल तर करून बघा उत्तर चेंज होणार नाही यानंतर बघा हा जो क्वेश्चन आहे सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे तरी तर बऱ्यापैकी मुलांचं म्हणणं आहे की आयोगाने जे उत्तर दिलेलं आहे ते सत्यशोधक समाज दिलेलं आहे मग हे जे वाक्य हे प्रार्थना समाजाचं मोठं आहे किंवा प्रार्थना समाजाचं ब्रीद वाक्य आहे आता सत्यशोधक समाजाचं आहे सर्व सर्वसाक्षी जगतपती त्यासन कोसिकोनी मध्यस्थी अगदी बरोबर आहे दोन्ही मुलं जे म्हणणं मांडत आहे ज्यांचं बरोबर आलं त्यांचं पण बरोबर आहे ज्यांचं चुकलं त्यांचं पण बरोबर आहे आता ज्यांनी गाठाळ सरांचं पुस्तक वाचलेलं आहे या गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये हेच ब्रीद वाक्य प्रार्थना समाजाचं दिलेलं आहे आणि वाय सी एम ओ यू वाय सी यम ओ यूचं जे पुस्तक आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जी युनिव्हर्सिटी आहे त्यांच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये सत्यशोधक समाज हे पुस्तक दिलेलं आहे आयोगा आयोगाचं आयोगाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दीन सत्यशोधक समाज जर तुम्हाला ऑप्शन ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर मग तुम्हाला गाठाळ हा रेफरन्स द्यावा लागेल ठीक आहे आणि बघा ज्यांचं बरोबर आलेलं आहे त्यांनी आय थिंक वाय सी यू चाच सोर्स वापरून आयोगाने हा क्वेश्चन टाकला असेल आणि म्हणून तुमचं बऱ्यापैकी मुलांचं उत्तर बरोबर आलं असेल ज्यांचं चुकलं ते सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकतात तुम्हाला सुद्धा राईट आहे मार्क मिळवण्याचा ठीक आहे तर मग त्यासाठी तुम्हाला रेफरन्स सांगितलं मी गाठाळ सरांचं पुस्तक हे त्यासाठीच रेफरन्स आहे तर हे पाच क्वेश्चन होते की जे डाऊटफुल होते यामधला एक क्वेश्चनचा आन्सर शंभर टक्के चेंज होऊ शकतं त्यानंतर हे जे तीन क्वेश्चन युट्यूबवर बरेच व्हिडिओ चालू आहे की याचं उत्तर चेंज होणार काही उत्तर चेंज होणार नाहीये हे मराठी व्याकरणचे दोन क्वेश्चन यांचं सुद्धा उत्तर चेंज होणार नाही आहे आता फक्त एक तुमच्याकडं हा ऑप्शन म्हणजे हा प्रश्न आहे की याचं उत्तर जर गाठाळ एक महत्वाचं पुस्तक आहे एम पी एस क्षेत्रामध्ये यूज केलं जातं ठीक आहे सर्वसामान्यांना मान्य असलेलं पुस्तक आहे याचा तुम्ही रेफरन्स देऊ शकता ठीक आहे तर हा एक क्वेश्चन फिफ्टी फिफ्टीमध्ये येतो झालं तर चेंज येऊ शकतं नाहीतर तेच उत्तर राहू शकतात अशा प्रकारे मित्रांनो हो जे क्वेश्चन आपण म्हणूया की जे डाऊट होते मी मुलांच्या मनात की हे क्वेश्चन चेंज होऊ शकतात का तर ते आपण बघितलेले आहे आणि मी तुम्हाला फिक्स सांगून देतो की चेंज झाला तर या यापैकी होईल आणि असाच होईल बाकीमध्ये सेंद्रिय शेती किंवा मराठी व्याकरणचे प्रश्न चेंज होणार नाही उगाच पैसे व्हायला घालू नका आणि ऑब्जेक्शन घ्यायला जाऊ नका धन्यवाद